मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का दिलाय. राज ठाकरेंच्या वकिलांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. निवडणूक आयोगाचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला तेव्हापासून शिंदेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाली. पण यावेळी राज ठाकरेंच्या वकिलाला आपल्या बाजूने घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मनसेलाही मोठा धक्का दिलाय. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला. विशेष म्हणजे यात राज ठाकरे यांच्या बाजूने अनेक केसेस लढलेल्या ॲडव्होकेट सुहास तेलंग यांचाही समावेश आहे. ॲडव्होकेट सुहास तेलंग, ओम लेके आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. हाच राज ठाकरेंना मोठा धक्का समजला जातोय. कल्याण ग्रामीण हा मनसे आमदार राजू पाटील यांचा मतदारसंघ. याच मतदारसंघातील मनसेचे जनहित कक्ष प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास तेलंग यांच्यासह ओम लेके यांनी आपल्या पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच त्यांच्यासह शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. ॲडव्होकेट सुहास तेलंग हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. कल्याण येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात ॲडव्होकेट सुहास तेलंग यांनी राज ठाकरे यांचे वकील म्हणून न्यायालयात त्यांची बाजू मांडली आहे. पण आता त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय. यावेळी श्रीकांत शिंदे काय म्हणालेत तुम्हीच ऐका. मनसैनिकांनी प्रवेश घेतलाय आणि दसऱ्याच्या आधीच खरं पाहिलं तर मनसेची लूट झाली. काय सांगू बघा, या ठिकाणी लोक जी आहेत ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी आणि शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतायत पूर्ण महाराष्ट्रभर, दर दिवशी मोठ्या संख्येने जे आहेत नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत हे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. कारण की त्यांना दिसतं आहे हा जो आमचा नेता आहे, हा जो मुख्यमंत्री आहे, हा दिवसाचे 16-16 तास काम या ठिकाणी करतो आहे, जनतेसाठी झटतो आहे आणि त्याला आम्हाला साथ दिले पाहिजे. जो ग्राउंडवरती उतरून कार्य करतो अशा माणसाला आम्ही साथ दिली पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी प्रवेश घेत आहेत आणि त्याचबरोबर आज नांदिवलीमधून आमचा ओम लोके असेल, त्याचबरोबर आमच्या मॅडम असतील लोके मॅडम, त्याचबरोबर सुहास तेलंग असेल, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे शेकडो कार्यकर्ते असतील, यांनीही या ठिकाणी प्रवेश केला की ज्या प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये कामं चालू आहेत या कामांना प्रभावित होऊन जे आहे मला वाटतं आणि ज्या प्रकारे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम या ठिकाणी करतात त्यांना जो स्कोप मिळतो, त्यांनी बोलताना एक भावना व्यक्त केली की आम्हाला कुठला स्कोप प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळत नव्हता म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जो या ठिकाणी विषय मांडला की आपल्याला महिला सक्षमीकरण करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, मी आपल्याला सांगू इच्छितो सरकारनेही आता धोरण आणलं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान. त्या अभियानाच्या अंतर्गत जे आहे हे सगळ्या घरातील महिला असतील, सिंगल वुमेन असेल, सिंगल पेरेंट असेल, त्याचबरोबर बचत गट असेल, या सगळ्यांच्या माध्यमाने जे आहे हे महिलांना, जसं शासन आपल्या द्वारे हा कार्यक्रम आपण राबवला तसा खास महिलांसाठी आपण हा कार्यक्रम राबवतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.